आणि आता न्यूज टॉपन्यांकडे आपण वळूयात. सुरुवातीलाच विरारचा जो राडा झालाय त्या संदर्भातल्या बातम्या. पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि महाविआमध्येच आता विरारच्या दिवांता हॉटेलमध्ये तुफान राडा झाला. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यासह भाजपाचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप. विनोद तावडेंच्या डायरीमध्ये कोट्यवधींची नोंद. तावडे वाटण्यासाठी 5 कोटी घेऊन आल्याची माहिती भाजपवाल्यांनीच दिली. ठाकूरांची माहिती तर पकडल्यानंतर तावडेंनी विनवण्या केल्या. तावडेंचे मला 25 फोन आले. हितेंद्र ठाकूर यांचे तावडेंवर आरोप. भाजप नेते विनोद तावडे आणि राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं कारवाई केली तर 23 तारखेपर्यंत विनोद तावडेंना वसई विरारमध्ये येण्यास बंदी. पोलिसांची माहिती. नालासोपारा मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत बैठक होती. पैशांसंदर्भातील सर्व बातम्या खोट्या. पैशाविषयी एकही FIR दाखल नाहीये तर माझी प्रतिमा मलिन होण्याचाच काही प्रश्न येत नाही. भाजप नेत्यांनी टीप दिली. हा ठाकूरांचा दावा खोटा आहे. विनोद तावडेंनी सर्वच आरोप फेटाळून लावले. मोदीजी हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून निघाले. विरारच्या घटनेवरून राहुल गांधी यांचा मोदींना सवाल. तर विरारमधील घटनेवर राहुल गांधींचं ट्विट आहे. तर विनोद तावडेंना तात्काळ अटक करा. काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांची मागणी. विनोद तावडेंवर जाणूनबुजून आरोप करण्यात आले. पराभव दिसू लागला असे आरोप सुरू होतात. महाविकास आघाडीकडून कव्हर फायरिंग सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांची ही टीका. दरम्यान तावडे कर्तबगार नेते. ते असं काही काम करू शकत नाही. मुनगंटीवारांचं वक्तव्य. पैसा वाटेंगे और जितेंगे. भाजप शिंदे अजितदादांचा हा नोट जिहाद आहे का? निवडणूक आयोगानं कडक कारवाई करायला हवी. विनोद तावडेंवरील पैसे वाटपाच्या आरोपांवरून ठाकरेंचा निशाणा. विनोद तावडेंना रंगेहात पकडून देणं हा भाजपचं कारस्थान आहे. तावडे पैसे घेऊन येत असल्याची टीप भाजपकडूनच. संजय राऊतांचा निशाणा. तर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस यांना पैसे वाटप करावं लागणं दुर्दैवी आहे. अंबादास दानवेंची टीका. शिंदेगडाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरींना क्षितिज ठाकूर यांच्याकडून मारहाण. भाजपचे मंडळ अध्यक्ष नारायण मांजरेकरांनाही. कार्यकर्त्यांची मारहाण. बविया कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.